नमस्कार मैत्रिणींनो, पूजा टेस्टीज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत। आपण आषाढ विशेष रेसिपी पाहत आहोत, म्हणजे आषाढ महिना। तर तिखट आणि गोड पुऱ्या कशा करायच्या, ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी गोड पुऱ्या कशा बनवायच्या, म्हणजे गोड कापण्या कशा बनवायच्या हे दाखवलेलं आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये तिखट पुऱ्या कशा बनवायच्या हे पाहणार आहोत। तर इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत, ह्या जरा तिखट मिरच्या आहेत। तुम्ही कमी जास्त तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता आपल्याला हे वाटण करून घ्यायचं आहे एक आपल्याला। त्यानंतर इथे मी लसूण घेतलेला आहे, हा लसूणही आपल्याला यामध्ये टाकायचा आहे। त्यानंतर मी इथे अर्धा चमचा ओवा आहे, हा ओवा पण मी यामध्ये टाकलेला आहे, आणि मोठा एक चमचा जिरे। आता आपण हे मिक्सरमध्ये याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे। आता आपण पीठ मळून घेऊया। इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 3 वाट्या, आणि त्यानंतर मी इथे याच्यामध्ये ज्वारीचं 1.5 वाटी पीठ टाकत आहे। आणि आता आपल्याला यामध्ये हळद टाकायची आहे। हळद आणि आपण जे वाटण बनवलेलं आहे हिरवी मिरची ओवा जिरे टाकून, हे आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर कोथिंबीर, स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर आहे बारीक चिरून। आणि आता चवीप्रमाणे मीठ। आता आपण हे पूर्ण मिक्स करून घेऊया, आणि पाणी थोडं पाणी टाकून पीठ मळून घेतलेलं आहे। आता आपण हे असं 10 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवू, त्यानंतर आपण ह्याच्या पुऱ्या बनवून घेऊ। आपलं पीठ इथे चांगलं भिजलेलं आहे, आता आपण ह्याच्या पुऱ्या करून घेऊया। छोट्याही गोल करून छोट्याही पुऱ्या लाटू शकता। थोडंसं गव्हाचं पीठ याला लावून घ्यायचं आहे, कारण आपण खाली आपली पोळ चिटकणार नाही। जास्तही प्रमाणात लावायचं नाही, जर जास्त प्रमाणात लावला तर जे आपल्या ह्या पुरे आहेत ते जास्त तेल ओढतील। इथे मी पोळी लाटून घेतलेली आहे। आता मी एक छोटी वाटी घेतलेली आहे, त्या वाटीने मी ह्याच्या पुऱ्या काढणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठा आकार तुम्ही करू शकता। तयार आहेत, आपण हे साईडचं जे पीठ आहे ते काढून घेऊ। तुम्ही पाहू शकता एकदम छान आपल्या पुऱ्या तयार आहेत। मी आणखी एक तुम्हाला पद्धत करून दाखवणार आहे, पटकन होतात त्यामुळे। अशीच एक आपल्याला परत एक पोळी लाटून घ्यायची आहे। आणि आता एक मी अशीच पोळी लाटलेली आहे, आणि आता आपण ह्याचे मधोमध एक असं कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर एक आडवा कट, परत ह्याच्यातून एक, छान आकार होतो आणि पटकन होतात। अशा पद्धतीने तुम्ही कापण्या करू शकता, किंवा जर तुम्हाला गोड पुऱ्याही करायच्या असतील, गोल आकाराच्याही पुऱ्या करायच्या असतील, तर तुम्ही त्याही करू शकता। पण जर पटकन झटपट जर करायचं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही पोळी लाटायची आणि त्याचे काप करून घ्यायचे आहेत। आता आपण हे तळून घेऊया। मी गॅसवर तेल गरम करायला ठेवलं होतं, आता आपलं तेलही गरम झालेलं असेल। आता आपण हे तेलामध्ये काढून घेऊ। इथे आपलं तेल गरम झालेलं आहे, आता आपण ह्या पुऱ्या त्याच्यामध्ये सोडून घेऊया आणि तळून घेऊ। आणि आता अशाच पद्धतीने हे बाकीचं तळून घेणार आहे। इथे आपल्या तिखट पुऱ्या तयार आहेत। मी गोलही काही आकार केलेला आहे, आणि तुम्हाला मगाशी दाखवला होता त्या पद्धतीचा। एकदम छान अशी आपली इथे रेसिपी तयार झालेली आहे, नक्कीच करून पहा। आणि परत भेटू एक अशा छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।